सुस्वागतम बालमित्रानं सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता पहिली गोष्टीचं नाव पाचवी कुठे गेली बरं सौजन्य प्रथम बुक्स लेखक आणि चित्रकार पंकज सैकिया आणि अनुवाद केला आहे अश्लेषा गोरे यांनी राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून मी रवींद्रजंगम गोष्टीचं सादरीकरण करीत आहे गोष्ट, गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचे निरीक्षण करा वाक्यांचे वाचन करा तुमच्या मित्रांना ही गोष्ट सांगा जर या अगोदर माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गोष्टीच्या शेवटी जरूर सबस्क्राईब करा बालमित्रानो एकदा अचानक पाचवी हरवली बुलबुली आणि मैना तिला शोधायला निघाले वाटेत त्यांना काही मित्रमंडळी भेटली खरी पण पाचवी कुठे गायब झाली ते कोणालाच नीटसं आठवत नव्हतं ठाऊक नव्हतं शेवटी एकदाची त्यांना पाचवी सापडली तेव्हा काय नवल घडलं वाचूया या गोष्टीतून किमान पन्नासपेक्षा कमी सोपे शब्द वाचू शकणाऱ्या मुलांसाठी ही गोष्ट हे पुस्तक हा व्हिडिओ नक्की उपयोगी आहे आजची गोष्ट पाचवी कुठे गेली बरं

तुम्ही पाचवीला पाहिलं का हो बे, बे, बे पाचवी कुठे असेल बरं दहावीकडे जाऊया का नको नको चल उजवीकडे जाऊ ते कोण आहे बर अग पाचवी इथे लपून बसली होतीस होय चला घरी जाऊया पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मित्रांनो आवडली ना गोष्ट मित्रांनो तुम्हीसुद्धा जेव्हा तुम्ही तुमच्या घरी वावरता खेळता काही गोष्टी तुमच्या हाताशी नेहमी येतात वापरण्यात पण येतात तेव्हा या या वस्तूंची मोजणी दर दोन तीन दिवसांनी करा आणि मग त्यामध्ये काही कमी जास्त होतं का ते सांगा जसं की कपाटातील ताटं वाट्या चमचे पेले किंवा टोपलीतील फळं फळभाज्या कांदे बटाटे वगैरे अशा काही वस्तू मोजा आणि त्यात काही कमी जास्त होतं का हे पाहत राहा काय मित्रांनो आवडली ना गोष्ट मित्रांनो इथं थांबूया पुन्हा भेटू नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत धन्यवाद